या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। यवतमाळ जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा कलंक लागलाय। जिल्ह्यातील नेत्यांकडून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये, नेते हे मुग गिळून गप्प आहेत। तर खासदार आणि आमदार शिवसेना पक्षाचे असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्ह्यातील वास्तव मांडणं आवश्यक होतं, परंतु तसं काहीही झालेलं नाहीये। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीचा लाभ मराठवाड्यातील VIP शेतकऱ्यांनाच मिळेल आणि विदर्भातील ग्रामीण भागातील शेतकरी मदतीपासून वंचित राहतील, असा आरोप देखील यावेळी शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी केलाय। जिल्हा याला कसं आहे, काही कलंक लागल्यासारखं झालेलं आहे। यवतमाळ जिल्ह्याचे जे नेते आहे ते मूंग गिळून आहे आणि त्यांचं शेपूट कुठंतरी दबलेलं असल्यामुळं ते राज्य शासनाला काही सांगत नाही की आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे। त्यांची परिस्थिती, शेतकऱ्यांची खरी परिस्थिती जर राज्य सरकारच्या लक्षात आली, आमच्या यवतमाळ आणि वाशिमच्या खासदार पण शिवसेनेचे आहे, आमच्या जिल्ह्यातून जे आहे यवतमाळमधून जे आहे प्रॉपरचे तर मंत्री पण राहिलेले आहे शिवसेनेचे, तर शिवसेनेचे सोळा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचाच आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकही आमदार नाही आणि खासदार नाही, पण शिवसेनेचे खासदार आहे, आमदार आहे। त्यांचं काय माहिती आहे, मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं का यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती कशी आहे आणि यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना कसा लाभ मिळाला पाहिजे, यवतमाळ जिल्ह्याचा शेतकरी अतिशय आत्महत्याग्रस्त कोण झालेला आहे, हे सर्व सांगायचं काम जे आहे ते खासदाराचं आणि आमदाराचं आहे। ते काम ते करत नाही आहे, त्यांचं शेपूट डबल कुठंतरी आहे असं माझं म्हणणं आहे। भाऊ आता हे जे आहे ना, तर हे पूर्ण जे आहे तर हे VIP जे शेतकरी आहे मराठवाड्याचे त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे, विदर्भातील शेतकऱ्याला काही मिळणार नाही। विदर्भाला शेतकऱ्याला फक्त कंस भेटणार आहे हातामध्ये। हे फालतू बोलाच्या गोष्टी आहे, खूप मोठ्या मोठ्या घोटाळा करून टाकतात। 2000 कोटी दिले, 10000 कोटी रुपये दिले, पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कुठे येते? जर आला तरी ते लगेबाजी शेतकरी राहतात, अर्बन भागामध्ये शहरी भागामध्ये राहणारे जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाते। अतिशय दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला समजतच नाही का कसं ऑनलाईन करायचं, कुठं जायचं, कुठून पैसा मिळते हे त्याला सध्या माहीत नाही। माझं म्हणणं आहे का जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत, तहसीलदारामार्फत पटवाऱ्यांना गावागावामध्ये जाऊन सर्वे करावं, अहवाल सादर करावा आणि अतिशय प्रत्येकाच्या शेतकऱ्यामध्ये, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन अहवाल जर त्याच्या पांदावर जाऊन सादर केलं तो खरा अहवाल राहील। हे कसं आहे, काही पैसे घेऊन करते, काही भ्रष्टाचार करून करते, त्या शेतकऱ्यांना लाभ मिळते, ज्या शेतकऱ्यांना माहीतच नाही बिचाऱ्यांना, काही समजत नाही त्यांना, ऑनलाईन समजत नाही त्यांना, नेटवर्क समजत नाही त्यांच्याकडे, पेंड्राईव्ह मोबाईल नाही, मग ते कुठून भरणार आहे? अशा शेतकऱ्यांना लाभच मिळत नाही। सोलापूरच्या मोबाईल विक्री क्षेत्रात अग्रणी असलेल्या हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूमनं आणलीये खास ग्राहकांसाठी दसरा स्पेशल ऑफर। कोणत्याही कंपनीचा स्मार्टफोन घ्या आपल्या बजेट मध्ये सुलभ हप्त्यात आणि तेही ऑनलाईन पेक्षा सस्ता सेल ऑफर मध्ये। ओप्पो, विवो, MI, वन प्लस, रिअलमी, लावा आदि ब्रँडेड कंपनीचे स्मार्टफोन्स फक्त आणि फक्त हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये। खास दसरा स्पेशल ऑफर निमित्त 0% डाऊन पेमेंट आणि आपल्या बजेट मध्ये सुलभ हप्त्यात मोबाईल घेण्याची संधी। बजाज फायनान्स आणि IDFC ची सोय, ब्रँडेड कंपनीचे मोबाईल लाईव्ह पाहण्याची सोय, लकी ड्रॉ द्वारे भाग्यवंत ग्राहकांना 1,00,000 रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी, त्याचबरोबर 0% डाऊन पेमेंट मध्ये MI, वन प्लस, कोडॅक, आयफॉलकॉन आदी नामांकित कंपनीचे स्मार्ट TV सुलभ हप्त्याने उपलब्ध। सर्व नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज एकाच छताखाली मिळण्याचं विश्वसनीय नाव हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता हुमा मेडिकल समोर, सोलापूर।